बंद कर रे चल रे जाय बीच वर. म्हणजे असे लोक असे नसत्यात जास्त, असं सगळं गाव असं ओसाड असल्यासारखंच आहे. पण आपल्या इकडे कसं असते, सगळी रहदारी असत्या, ये जा असत्या, तिथं सगळं शांत निवांत असते, आपापल्या शेतात जात्यात. गावामध्ये लोक जास्त दिसत नाही, त्यामुळे गिरायकचा काही संबंध नाही. तर हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फायनली म्हणजे किती 8 महिने झाले मी कोकणामध्ये आले. 8 महिने झाले प्रत्येक जण म्हणते की मी येणार आहे, मी येणार आहे. पण फायनली हे कोल्हापूरचे दोघं जण आपल्याकडे आल्यात गाव बघण्यासाठी. मेरे साथ कुछ भी करने का, मेरा इगो हर्ट नहीं करने का. गावची फुल टूर देणार आहे. कोणती वाडी कुठं आहे आणि कुठल्या वाड्या कशा आहेत ते आज तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल. 4 वाड्या आहेत, गणेशवाडी, गुरववाडी, मधली मराठवाडी आणि कदमवाडी. त्या आता वाड्या तुम्हाला दिसतील. कोकणातील घरं, कोकणातील परिसर कसा आहे त्याचा तुम्हाला इथून पुढे दिसेल. तर चला पूर्ण एन्जॉय करू आपण व्हिडिओ. तर फायनली आपण गावामध्ये चाललो आहे. कोल्हापूरमध्ये जर तुम्ही बघितलं तर गावाच्या एंट्रीलाच तुम्हाला भली मोठी अशी मोठीच्या मोठी कमान दिसते आणि त्यावर लिहिलं असते की डॅश डॅश गावामध्ये आपले सरचे स्वागत करीत आहोत. इथं तशी कुठं पार्टी दिसत नाही. तर आताही बरीचशी लोकं मुंबईमधून आलेले आहेत आणि शाळा पण पोरांनी सुटल्या, त्यामुळे आता ते घरी चालले. कोल्हापूरमधल्या प्रत्येक गावामध्ये, बहुतांश गावामध्ये तुम्हाला नदी दिसेल. पण कोकणामधील खूप म्हणजे खूप कमी गावामध्ये नदी आहे. ह्या गावात पण नदी आहे, पण ती तिकडल्या बाजूला आहे. ती पुढल्या वेळेमध्ये आपण एक्सप्लोर करू. पण इथं आल्यावरती हा पहिला तुम्हाला एक डॅम सारखा एक छोटासा ओढा लागेल. तर हे ओढा बघून मला आरटीओ ऑफिसचा ओढा आठवला. जेव्हा आम्ही कॉलेजला जायत होतो तेव्हा मला मी त्याला नदीच समजत होतो. पावसाळ्यात दिवस होते, त्यामुळे मी जेव्हा इथं पण आलो होतो तेव्हा मला पण वाटत होती की ही नदी आहे. पण आता जरी एकदम कोरडी दिसत असेल तर पण पावसाळ्यात एकदम ह्याला पाणी भरपूर असते. या वाडीमध्ये जे सगळे चव्हाण आहेत ते ह्या वाडीमध्ये राहतात. म्हणजे कोकणामध्ये एक परंपरा आहे, प्रत्येक म्हणजे आता ज्या वाडीचं नाव असेल तिथ्या आडनावाचीच लोक सगळी जास्ती असेल तिथं राहतील. आता समजा कदमवाडी असेल तर फक्त कदमच जास्ती असं राहणार, चव्हाणवाडी म्हणजेच फक्त चव्हाण जास्ती असं राहणार. त्यामुळे कोकणात पहिल्यापासूनच या परंपरा किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. तर आपण आता ज्यासाठी वेट करत होतो त्या गावामध्ये आता पहिल्या पोचणार, जी आहे गणेशवाडी. इथं प्राथमिक शाळा आणि बाकीच्या गोष्टी आहेत. ग्रामपंचायत गावाच्या बाहेरच आहे, त्यामुळे ग्रामपंचायत आतमध्ये नाही. पण ही एक प्राथमिक शाळा इथं आणि इथं जे नमन किंवा बाकीचे कार्यक्रम असतात ते ह्या स्टेजवरती होतात. तर आपण आता पुढे चाललो आहे. पुढं अजून तुम्हाला वेगवेगळ्या वाड्या दिसतील. एक काजूची आणि आंब्याची बाग आहे, बघू शकताय. अशा पद्धतीने हिला कंपाऊंड आहे, त्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही. इथील जे मालक आहे ते मुंबईला आहेत, त्यामुळे सध्या तरी आपण जाऊ शकत नाही. इल्लीगल आपण काही करत नाही लक्षात. इनके हात में सोने का लोटा दिया ना, फिर भी इन्होंने सिर्फ भीख ही मांगना. बाकी अपूर्ण तर काजूच्या बागेनंतर आपण आता चाललोय गावचं जे सर्वात मोठं देवीचं मंदिर आहे तिथं. तर मागचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये तुम्हाला सगळी कोकणची परंपरा आणि पालखी सोहळा, कोणत्या देवी राहतात ते सगळं कळलं असेल. तर जर तो व्हिडिओ जर अजून चेक केला नसेल तो व्हिडिओ चेक करा. ते बघून झाल्यामध्ये आता आपण पुढच्या वाडीमध्ये जातोय. आवजनवाडी, भेकरेवाडी, बागडेवाडी, गावडेवाडी. भेकरेवाडीमध्ये पण 2-3 भेकरेवाडी आहेत. माळावरची भेकरेवाडी, खालची बेकरीवाडी. खालची बेकरीवाडीमध्ये एक काजूची बाग आहे, ती बघायला चाललंय. आणि इथे इथे दरवाजा का नाही, पुढल्या महिन्यात मे महिन्यामध्ये इथं मोठी पालखी असते आणि इथं संध्याकाळचा वाघ येते. खरोखर खरोखरचा वाघ होळी साजरी करतात. हे पूर्ण असं मंदिर आहे. याला पालखी आहे गावामध्ये, त्यावेळी पूर्ण देऊळ चांगल्या पद्धतीनं अजून सजवतील. आणि हे शिमग्याचं. तर आता या मंदिरामध्ये काय अजून पालखी वगैरे नाही, आता मंदिर पूर्ण मोकळंच आहे. आणि 2 महिन्यानंतर या मंदिरामध्ये ती पालखी येईल आणि पूर्ण मंदिर उजळून जाईल. तर हे बघू शकते असं मंदिर आहे. हे बघू शकता एवढं मोठं एकच झाड आहे जांभळीचं, एवढं मोठं. व्हिडिओमध्ये पण मावणं झालं आहे बघा एवढं. 4 करोड रुपये खर्चा किया इसके मुंह पे प्लास्टिक डालने के लिए. बाकी ही दुसरी वाडी ती पाण्यासाठी, त्या वाडीला. तर आपण ह्या वाडीमध्ये जायला नको, कारण आपल्याला अजून बीचला पण जायचं आणि 4 वाजले आत्ता इथेच. मग लवकर जाऊ. तर आपण आता पुढल्या वाडीमध्ये जाऊ. पुढली वाडी आहे भेकरेवाडी.
तर आपण आतापर्यंत जे फिरलो आहे ते फक्त गावाच्या बाहेरमध्येच आहे, त्यामुळे आपल्याला बागा वगैरे एवढ्या जास्त दिसत नाहीत. पण इकडल्या बाजूला तुम्ही बघू शकता, काजूची बाग आहे, आतमध्ये सुपारीच्या बागा आहेत, कुणाच्या नारळाच्या बागा आहेत, वेगवेगळ्या बागा आहेत. आणि हा सगळ्यात डेंजर म्हणजे गावातला रस्ता, मॅनली नाही आहे, उतारच एवढा आहे की कंट्रोल करू शकत नाही, त्यामुळे एकदम हळू जायला लागतं इथून पुढं. आणि इथून वरती एक वाडी आहे कोकबी वाडी म्हणून, आणि त्यानंतर पुढं आता तुम्हाला भेकरेवाडी दिसेल. तर कोल्हापुरात एवढ्या वेळामध्ये आपण गाडीवरनं फिरलो असतो तर कमीत कमी 30 ते 40 लोक आपल्याला भेटले असते, त्यांनी हात वगैरे केला असता. तर कोल्हापूरमध्ये ती परताच आहे, कोण बी दिसलं तरी, जे आपल्या ओळखी दिसलं तर हात करणे, हाक मारणे. तर इथं कोण आता म्हणजे ओळखीचं आहेत लोक, पण आता ते बाहेर फिरत नाहीत. 4 वाजल्या तरी तुम्हाला कोण लोक एक तरी दिसते का बघा रस्त्यावरती. पूर्ण रस्ता मोकळा आहे, पण रस्त्याचं कौतुक केलं पाहिजे जरी जास्त नसल्या तरी, पण रस्ते गावामधील सगळेच्या सगळे अप टू डेट आहेत. कोल्हापूरला एवढं सगळं निधी आहे, सगळे एवढी लोक आहेत, एवढं घरपाळा पाणीपट्टी जमा होते, मात्र रस्ता काही एक बी सरळ नसतो गावातला. बाकी आपण आता आतमध्ये शिरले, ह्याला कोकणी भाषेमध्ये काय म्हणतात, बांध असं म्हणतात. तरी बघा आपल्याकडे कटरा म्हणतात. ही कोंबडी कोल्हापूरमध्ये बघायला नाही आमची, मी कधी पहिली दुसरीला असेल तेव्हा आमच्याकडे कोंबडी होती, त्यानंतर कोंबडीच नाही. हो भाई अंगावर येणं पडते, पिल्ली किती बघा, 3 आणि 3, 7, 8 पिल्ले आहेत. सबसे पहले घबराना नाही. परत ही कोकणची घर. तर या वाडीमधील हे ग्रामदेवतेचं मंदिर, सालबाई सोमय्या मंदिर. तर असे प्रत्येक वाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहेत, तर मंदिरांचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू पुढल्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता पण आपण 10 वाड्या कवर केल्यात, तुम्हाला पण वाटलं नसेल 10 वाड्या आहेत, पण कोकणामध्ये घरं खूप खूप लांब लांब आहेत. तर आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर घरं खूप कमी आहेत, लोकं तरी कोण दिसणार झालं. 6 वाजले की कोल्हापूरमध्ये किटले घेऊन लोक दूध घालायला जातात, हे सगळ्यात मोठं मी मिस करतोय कोकणमध्ये. या वाडीसाठी जे पाणी लागतं ते या 3 टाक्यामार्फत गेलं जातं. ही टाकी तिकडून तेलगडे वाडीतून पाणी येते, म्हणजे डॅमचं ते इथे साठवलं जातं, आणि या वाडीला पूर्ण पाणी यातूनच दिलं जाते. एक मंदिर आहे सेम ते सालबाई सोमय्याचं मंदिर. 5 वर्षातून जो कार्यक्रम यावर्षी झाला होता, यावेळी आपण तिकडे इथं नव्हतो त्यामुळे तो मिस केला. पण ही बेकरीवाडीतील घर आहे अशा प्रकारचे. हे गावातील तिसरं दुकान या वाडीतली जी गाव आहे की नाही, म्हणजे असे लोक असे नसत्यात जास्त, असं सगळं गाव असं ओसाड असल्यासारखंच आहे. पण आपल्याकडे कसं असते, सगळी रहदारी असत्या, ये जा असत्या, इथं सगळं शांत निवांत असते, आपापल्या शेतात जात्यात तेवढंच काम करतात, बाकीचे जास्त काय लढतर वगैरे काय इथं नसते, जे निवांत असते, खाऊन पिऊन आराम, आपलं शेत आपण बघायचं, काय काजू केला सुपारी केला एवढंच बाग करायची, एवढंच असते, बाकी काय नसते. इथं शांत वातावरण आहे, एकदम भारी. पावसाळ्यात तर काय इकडे बोलायलाच नको, एकदम मस्त वातावरण आहे. समर्थनं गाव बघितले, समर्थचं गाव येऊलूज आहे पन्हाळा तालुक्यातील, स्टोरचा बिझनेस आहे. आणि समर्थ आता इथली दुकानं बघितली, तर काय तुला डिफरन्स काय वाटते आपल्या गावामध्ये, म्हणजे आमच्या तिकडच्या गावामध्ये एका गावामध्ये 10-15 दुकान असतात, आणि इथे एक दोनच दुकान आहेत प्रत्येक गावामध्ये. ह्या गावामध्ये लोकच जास्त दिसत नाही, त्यामुळे गिरायकचा काही संबंध नाही. खरोखर प्रोफेशनल म्हणजे बाहेरचा मुलगा आहे, सेम त्या पद्धतीचं वाटतोय सेम.